सापडबाई पाटीजवळ बहीण भावाला लाखो रुपयाला लुटल्याने एकच खळबळ उडाली. पुणे येथून टमटमने गावाकडे निघालेल्या बहीण भावास रात्रीच्या वेळी 10 दरोडेखोरांनी अडवले. त्यांच्याकडून रोख 12,000 रुपये आणि 2,55,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असे एकूण 2,67,000 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेलाय. सोमवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर टेंभुर्णीपासून 8 किलोमीटर अंतरावर सापडणे पाटीजवळ ही घटना घडली आहे. टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सचिन सुभाष बागडे वय वर्षे 30, त्याची बहीण राधाबाई बाळू आबा सूळ वय वर्षे 36 राहणार खराबवाडी चाकण हे दोघे एक टमटम MH14DM771 मधून मोहोळ तालुक्यातील नरखेड या मूळ गावी निघाले होते. सोमवारी रात्री 12:00 सुमारास इंदापूरजवळ त्यांनी जेवण केलं. त्यातून ते पुढे प्रवासाला निघाले. टेंभुर्णीपासून 8 किलोमीटर अंतरावर सापडणे पाटीजवळ ते लघु शंकेसाठी थांबले. टमटममधून ते खाली उतरताच रस्त्याच्या कडेला राळीमाच्या छतात लपून बसलेले 25 ते 30 वयोगटातील 6 अज्ञात चोरटे बाहेर आले आणि लुटमार केली.